त्या भूमिकेसाठी पूर्वाने खरंच केस कापलेत. ही हिम्मत कुठून आली? म्हणजे ऑब्व्हियसली कलाकारांना एका टप्प्यावर आल्यानंतर करावं लागतं हे, म्हणजे हे सगळं सॅक्रिफाईस. पण आत्ता आत्ता असं होतं ना की आत्ता सुरुवात झाली आणि मी केस कापले तर पुढची भूमिका आली तर काय होईल. जेव्हा हे सांगितलं गेलं, जेव्हा मी पहिल्यांदा ऑडिशनला आले होते तेव्हा नरेट झाली होती स्टोरी मला की अशी अशी स्टोरी आहे. पण कसं आहे की ह्या अटीवर होतो की केस कापावे लागणार आहेत. तर मी अशी होते की अच्छा चला, काय होतं की लीड आहे त्यात मोठे, माझा पहिला स्ट्रक्चरच मोडला ह्या लोकांनी की अच्छा अशी लीड नकोच आहे यांना, ह्या चेहऱ्याची लीड पाहिजे. कारण की माझा चेहरा, मला असं वाटतं, मला नाही माहिती लोकांना काय वाटतं, बट माझा चेहरा खूप ऑर्डिनरी फेसवाला असावा आणि त्याच्यासाठी लीड या कॅटेगरीला मला नाही माहिती कितपत जाऊ शकतो किंवा काय. अच्छा त्यांनी माझं पहिल्याच गोष्टी मोडली की तुला असं नाही दिस, तू अशी नाही दिसली पाहिजे, तू आम्हाला वेगळं दाखवायचं आहे तुला. तर त्यामुळे तुम्ही, मला ते पटलं, म्हणलं की मी ओके आहे या गोष्टीसाठी जर आपण खऱ्या असं असणार. सो ते बरेच मुद्दे आले का त्याच्यात खरे केस का, म्हणजे मला, मी ओके होते मग ते तरी म्हणजे असं टोलवा टोलवत होती की आपण काय करायचं नाही करायचं करायचंय. मग मी जशी होती की मी ह्या गोष्टीला रेडी नसेन. पण फायनली आम्ही कापले केस की नाही यार कापून बघूया कसं दिसतंय. सो टीजर त्याच्यात गेला आणि मग असं झालं की नाही वीक, आपण वीकही तर आम्ही सेफर साईड वीक तयार केला होता की हे कसं दिसणार काय. सो दोन्ही मी तुला जेन्युइनली सांगू, मी लुक टेस्ट 20-25 दिल्यात एका सिरियलसाठी. एवढा लुक टेस्ट म्हणजे करतात, मी असं नाही नाही म्हणत आहे, पण माझा हा सगळ्यात पहिला अनुभव होता की माझं असं होतं की एवढं लुक टेस्ट करावं लागतात, हे गळ्यात घालायचं की नाही याच्यापासून लुक टेस्ट होती की नाही नाही हे टी शर्ट नाही चांगलं दिसत आहे, हे शर्ट नाही चांगलं दिसत आहे. मी जेन्युइनली 50 कपडे चेंज केलेत एका दुकानात. एवढं नाही माझं असेल की बापरे ठरतंय की नाही. पण जेव्हा शिवाचा फायनल लुक दिसला ना मला की चला हे वर्थ आहे. ही एकदा असं होतं की हे ही गाठ नाही मारायची, सोडून करूया आपण फोटो काढूया, तर मला आवडत होतं. पण जेव्हा ती गाठ मारायला लावली ना की नाही नाही, मग मला कळलं की नाही नाही ह्याच्यात दम आहे, ह्याच्यात करेक्ट कॅरेक्टर दिसतंय, हे चांगलं वाटतंय. कारण की तो स्टिफनेस येतो, तो एक पॉवर येतो आणि लूज शर्ट असेल तर तो ढेपाळलेलं वाटतं, त्यामुळे ते तो फरक जाणवला. त्यामुळे हे सगळे मुद्दे आहेत. आणि केस कापताना डेफिनेटली असं झालं होतं की अच्छा आपण केस कापतोय, मी अलीम हकीमकडे केस कापले आणि त्यांनी स्वतः मला कन्सोल केलं की नाही नाही अच्छा दिखेगा ये नाही आहे ऐसा नाही, आपण ये वाला हेअरस्टाईल भी कर लेंगे जब ही नॉर्मल इव्हेंट केले जायंगे. मग त्यांनी मला नॉर्मल केलं की आपण असं करूया आणि त्यांनी जेन्युइनली चांगले केस कापले होते माझे. बट ठीक आहे, अशा काही गोष्टी होत राहतात आणि मला हेही आवडतं आहे. बट त्या गोष्टीचं नव्याने काहीतरी मला नवीन मिळेल आणि तीही चांगलीच गोष्ट आहे माझ्यासाठी, त्यामुळे मला आवडत आहे. पण अगदीच, कारण का मालिकेत काय म्हणतात प्रेक्षकांचा रिस्पॉन्स फार छान मिळतोय मालिकेला. पूर्वाला आम्ही आधी ग्रे शेडमध्ये पाहिलंय, म्हणजे फार राग येईल अशी पूर्व आम्हाला दिसली आहे. पण ही पूर्व फार वेगळी आहे. म्हणजे काय सांगशील, कारण का जे पूर्वाला पर्सनली ओळखत नसतील पण पूर्व शिवाच आहे. हो हे खरं आहे, शिवाचे काही गुण पूर्वामध्ये आहे सगळे असतील, पण शिवा जेवढी तत्वनिष्ठा आहे तेवढी पूर्वा नाही. पूर्वाचे हेतू तत्व तिच्या फेजेसनुसार बदलतात, पण शिवाचं एक तत्व आहे जे ती जेन्युइनली लहानपणापासून फॉलो करते आणि तशी जगते. आणि तुझा प्रश्न असा होता की काय वाटलं, तर मला जेन्युइनली असं वाटलं की आपण जेव्हा काम करतो ना किंवा मी ज्या प्रकारचे रोल केलेत तर त्या रोलपैकी इतक्या वेगवेगळ्या शेड्स होत्या माझ्या वाट्याला. मी फुलाला सुगंध मातीचा केली, त्याच्यात मी जेन्युइनली चांगली व्यक्तिरेखा केली की मी एका मुलीची वहिनी आहे आणि केलं. तोही ट्रॅक ना इन मीन 3-4 महिन्याचा होता, पण तो अजूनही मला विचारतात बिकॉज ती आरती वहिनी लक्षात आहे लोकांच्या. नंतर मी अजूनही बरसात आहे केली किंवा भाग्य दिले तुम्हाला केली, मी शेड्स केल्या आणि मला जेन्युइनली असं वाटलं की अच्छा निगेटिव्ह आहे. पण आज मी जेव्हा शिवा करते ना कोणीच मला मागचं आठवत नाही, मला नाही प्रेक्षकांना पण ते म्हणतात की हिला असं बघितलेलं पण ते काही आठवत नाही. ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, कारण की कधी कधी असं होतं डेली सोपला आठवलं जातं की अरे तिने ते पण केलं होतं आणि ही जास्त लक्षात आहे. करेक्ट करेक्ट. बट शिवा जेव्हा येते तेव्हा वैदेही नाही येत आठवत, कारण की लुक वेगळा, चेहरा वेगळा, बोलणं वेगळं, त्यामुळे ते माझ्यासाठी खूप प्लस पॉईंट झालं की अरे यार ही वेगळी दिसते, हे छान वाटतंय. मलाच स्वतःला वैदेही नाही आठवत, मलाच स्वतःला दुसरी कोण नाही आठवत, म्हणूनही आठवत.
मग मलाही छान वाटतं की आपण डेली सोपला अशा प्रकारचं वेगवेगळी व्हरायटी देतोय आणि ती माझ्या वाट्याला येते, जी प्रत्येक ऍक्टरला हवी असते की नाही यार मला निगेटिव्हच सतत काम नाही करायचंय किंवा मला लीडच फक्त नाही करायचं किंवा हेच कॅरेक्टर नाही करायचं, जे माझ्या प्रत्येक सिरियलला माझ्या वाट्याला वेगवेगळं आलं. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.